भाजपा निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते आहे. भाजपकडून राज्यातील काही उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. कोल्हापूरमधून समरजित घाटगे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. शिवसेनेनं ही जागा सोडली नाही तर घाटगेंना शिवसेना चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सांगलीमधून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तिकडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर बीडमधून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. दरम्यान संभाजीनगरची जागा शिवसेनेला सोडली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपची संभाव्य यादी आपण पाहतोय. बीडमधून पंकजा मुंडे, कोल्हापुरातून समरजित घाटगे आणि पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आपण पाहतोय बीडमधून पंकजा मुंडेंना, कोल्हापुरातून समरजित घाटगे यांना तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपाचं भिजत घुंगड. शिंदे गट अजित पवार गटाला सन्मान मिळणार. तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटप. दलित महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप पुन्हा एकदा लांबणीवर गेलंय. दिल्लीमध्ये भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांची भाजप हायकमांड सोबत अंतिम चर्चा होणार होती, पण बैठक लांबणीवर गेल्यानं महायुतीच्या जागा वाटपाचा पेच कायम आहे. दरम्यान 80% जागा वाटप निश्चित झालं असून 20% निर्णय बाकी असं स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. महायुतीच्या 80% जागाचा निर्णय हा झालाच आहे. 20% जागाचा निर्णय 1-2 दिवसांमध्ये होईल. फार काही महायुतीमध्ये ताणतणाव नाही. 1-2 दिवसांमध्ये अंतिम आपलं सर्व फॉर्म्युला जाहीर होईल. विरोधी पक्ष जो आहे महाविकास आघाडी, यांचं जीवन, यांचं राजकारण हे कन्फ्युजनच्या आधारावर आहे. महाराष्ट्रात 45 अधिक जागा जिंकण्यासाठी कमळ चिन्हावरच जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा भाजपाचा प्लॅन आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात नाराजीचा सूर उमटलाय. गेल्या निवडणुकीत आम्ही ज्या जागा जिंकल्या तेवढ्या जागांवर आम्हाला उमेदवारी द्यावी असं शिंदे गटातील नेते सांगताय. दुसरीकडे शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला देखील हव्या असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलंय. पण उमेदवारांच्या विजयाची आकडेवारी पाहून तिकीट देण्यात येईल असं भाजपाकडून ठामपणे सांगण्यात आलंय. दरम्यान जागा वाटपात तिन्ही पक्षांचा सन्मान राखला जाईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तर बोटावर मोजण्या इतक्याही जागा मिळणार नाही असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला. आमचा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 48 जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर. तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटप होईल. उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागा सोडल्या जातील हे आपल्याच माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे ही अस्वस्थता आणि ही असुरक्षितता त्या सर्व गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही 100% आहे दिसते. जागा वाटपावरून मंत्रिमंडळ बैठकीत देखील उहापोह करण्यात आला, पण जागा वाटपाचं ठरेल थोडा धीर धरा अशी सूचना शिंदे फडणवीसांनी मंत्र्यांना दिली. आता दिल्ली दरबारी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.